नमस्कार. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि जरांगे पाटील यांच्या पाठीशी खरंच शरद पवार यांचा हात आहे का हे जाणून घेण्याअगोदर हा एक व्हिडिओ बघूया. बसूनच कराल. अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? ऊर्जा आहे का काय तुमची? बरोबर ऊर्जा किती आहे? मला खाली बसून या ठिकाणी काय होतंय की जरांगे पाटील जे आहेत ते इथे शरद पवारांच्या ऊर्जेची स्तुती करताना आपल्याला या ठिकाणी ते दिसत आहे. खरंच शरद पवारांची तुतारी जरांगे वाजवत आहेत का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय आणि हा पहिला व्हिडिओ होता त्या संशयाला दुजोरा देणारा. अनेक प्रश्न जे आहेत ते तुमच्या माझ्या मनामध्ये उपस्थित राहतात. मला कमेंट बॉक्समध्येही अनेक प्रश्न आले. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की मनोज जरांगे पाटील अचानक आक्रमक का झालेत? देवेंद्र फडणवीस यांनाच ते टार्गेट का करत आहेत? रास्ता रोको आंदोलन ठरलं होतं, त्यानंतर ते थांबवण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे त्यामुळे त्यानंतर धरणं आंदोलन करायचं ठरलं आणि नंतर आता अचानक जे आहेत ते जरांगे पाटील मुंबईला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि ते मुंबईच्या दिशेनं सागर बंगल्यावर ते जात आहेत. पवारांबद्दल आतापर्यंत एकही अपशब्द जरांगे का बोलले नाहीत असा देखील प्रश्न आहे. एकदा मध्यंतरी ते बोलले होते अजित पवार यांच्या बाबतीत की मराठा समाजाचं वाटोळं तुम्हीच केलंय म्हणून. जरांगेंवर होणारे आरोप त्यांना असह्य झाले आहेत आणि त्यामुळं ते अतिशय चलबिचल त्यांची मनाची परिस्थिती झालेली आहे. त्यांना मनस्ताप होतोय आणि त्यामुळं एक गाव दोन तुकडे करण्यासाठी ते मुंबईला जात आहेत का आणि आता नेमकं काय होणार आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे. मात्र शरद पवार मनोज जरांगेंच्या पाठीशी आहेत का आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं काय वैर आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत अवश्य बघायचा आहे. राज ठाकरे काय म्हणाले होते बघूया. शिवछत्रपतींचं आमच्या कधीही ते नाव घेत नाहीत. शाहू फुले आंबेडकर. राज ठाकरे असं म्हणाले होते की शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं नाही. आता हा दुसरा एक व्हिडिओ बघू. साहेब रायगडावर किती वर्षाने येणं झालं साहेब? शरद पवार स्वतः सांगत आहेत की ते 40 वर्षानंतर रायगडावर आले. याचा अर्थ काय होतो की राज ठाकरे जे आहेत ते कुठेतरी बरोबर बोलत होते आणि 40 वर्षात शरद पवार जे आहेत ते रायगडावर गेले नव्हते. 40 वर्षानंतर ते रायगडावर गेलेत हे स्वतः शरद पवार यांनी कबूल केलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. राजकारणी लोकांना माहिती आहे, तुम्हाला आम्हालाही माहिती आहे की शरद पवार एक चतुर चाणाक्ष आणि धूर्त राजकारणी आहेत आणि त्यामुळंच त्यांना चाणक्य आणि भीष्म पितामहा उगाच त्यांना म्हणत नाही. ही त्यांना उपमा दिलेली आहे की ते महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य आहे, भीष्म पितामह आहे आणि शरद पवार हे एक राजकारणी आहे हे देखील विसरून चालणार नाही. आणि सगळेच राजकारणी हे कसे असतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज मला या ठिकाणी वाटत नाही. शरद पवार हे राजकारणी आहे, ठीक आहे. एवढा एक मुद्दा जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि आता आपण समोर जातोय आणि नंतर ऍट द एंड आपण बघणार आहोत की शरद पवार यांच्या पाठीशी मनोज जरांगे यांच्या पाठीशी शरद पवार आहेत का आणि जरांगे पाटील फडणवीसांना टार्गेट का करते. संगीता वानखेडे असं म्हणत आहेत की मनोज जरांगेंनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला नीट उत्तर दिलं नाही. शरद पवार जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांची भाषा बदललेली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाले की हा लगेच गुन्हे मागे घेण्याची मागणी करतो. शरद पवारांना हवंय तेच या माणसाला पाहिजे आहे. या सगळ्या मागे शरद पवार आहेत. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतो असं संगीता वानखेडे यांचं मत आहे. आपण जो सुरुवातीला व्हिडिओ बघितला त्यावरून असा संशय आपल्याला येतो की मनोज जरांगे पाटील हे पवारांच्या बाबतीत जरा नरमाईची भूमिका घेताना आपल्याला दिसले. तर जरांगे पाटलांची बाजू घ्यायची म्हटलं तर त्या ठिकाणी असंही होऊ शकतं की शरद पवार यांच्या वयाचा मान त्यांनी राखला आणि त्यामुळं ते शरद पवार यांना आदर देत असावेत असा एक मनोज जरांगे पाटील यांची बाजू जर आपण घेतली तर त्या ठिकाणी असं निदर्शनास येतं. पण तरीही जसं ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे इतर राजकीय नेत्यांना शिव्या घालत आहेत
किंवा अपशब्द बोलत आहेत तशा प्रकारची भाषा मनोज सारंगे पाटील यांनी शरद पवार यांच्या बाबतीत वापरलेली नाही हेही तेवढंच खरं आहे. दुसरा मुद्दा संगीता वानखेडे यांचा की शरद पवार सगळा खर्च या आंदोलनाचा करत आहेत किंवा शरद पवारांच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाले की हा लगेच गुन्हे मागे घेण्याची भाषा करतो वगैरे वगैरे. त्या ठिकाणी मला असं वाटतं की संगीता वानखेडे यांना आत्ताच हे सगळं सांगण्याची जाग का आली हाही या ठिकाणी एक संशय उभा राहतो. त्यानंतर अजय बारस्कर यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अजय बारस्कर असं म्हणाले होते की जरांगे हा दिशाहीन माणूस आहे, बंद दारा आड त्यांनी डील केलेली आहे, कुणाच्या घरी जाऊन त्यांनी भात खाल्ला आणि कमरेपर्यंत कुणाकडून पाय दाबून घेतले हे सगळं मी मीडिया समोर आणणार आहे असं अजय बारस्कर म्हणाले होते. अर्थात त्यांनी सुद्धा खूप एक वेगळ्या प्रकारची आणि खालच्या लेवलची टीका जी आहे ती जरांगे पाटील यांच्यावर केली होती आणि त्यानंतर जरांगे पाटील अतिशय खवळून निघाले. आता या ठिकाणी जे आहे ती आज अजय बारस्कर यांच्यावर हल्ला झालेला आहे. पत्रकार परिषद त्यांना घ्यायची होती, ते सगळे गोप्यस्फोट वगैरे करणार होते, त्या अगोदरच जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. जरांगे पाटील यांनी फडणवीसांना शिव्या घातल्या आणि ते सागर बंगल्यावर फडणवीसांकडे निघालेले आहेत, त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. अजय बारस्कर यांच्या पत्रकार परिषदे अगोदरच जरांगे यांनी हे जे काही केलेलं आहे ते केलेलं आहे आणि ते मुंबईकडे निघालेले आहेत. इथं सुद्धा एक शंका जी आहे ती उपस्थित राहते की अजय बारस्कर यांच्याकडे जर एवढे पुरावे होते जरांगे यांच्या विरोधामध्ये तर ते त्यांनी वेळीच माध्यमांसमोर का आणले नाही. जर त्यांचं म्हणणं आहे की बंद दारा डील झाली किंवा मनोज जरांगे पाटील मॅनेज झालेले व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांनी कुणाच्या घरी जाऊन भात खाल्ला आणि कमरेपर्यंत कुणाकडून त्यांनी पाय दाबून घेतले एवढे सगळे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्याकडे जर आहेत असं अजय वारस्कर म्हणत आहेत तर हे त्यांनी तेव्हाच आणि त्याच वेळी समाजासमोर माध्यमांसमोर का आणलं नाही असा एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित राहतो, शंका उपस्थित राहते अजय बारस्कर यांच्या. दुसरी बाजू अशी आहे की अजय बारस्कर यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी एवढं सिरियस का घेतलं आणि त्यांच्या पत्रकार परिषदे अगोदरच जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे जे काही वातावरण निर्मिती केली आणि ते मुंबईकडे निघाले आणि अचानक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं हे अगदी अचानक का घडलं, असं काय इनपुट होतं जे जरांगे पाटील यांना मिळालं, अशी काय नेमकी खबर होती, अशी काय आतली बातमी आहे जी जरांगे पाटील यांना मिळाल्यामुळे जरांगे पाटील अचानक एवढे आक्रमक झाले आणि मुंबईकडे निघाले हाही एक शंकेचा भाग या ठिकाणी निर्माण होतोय. जरांगे पाटील यांचा तो मुंबईला जातानाचा एक व्हिडिओ आपण बघूयात. तू बदनाम करतो मला, तो एन्काउंटर करणार आहे माझं. आलो तुम्ही गाडी घ्या बरं का, तुम्हाला सांगतो त्याच्याकडे नाही तर मग मी काही करील, माझी गाडी आलो. मी माझ्या मायबाप मराठ्याला जीव लावलेला आहे, मराठ्यावर माझी खूप निष्ठा आहे. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आणि मला सलाईन मधून विष देण्याचा किंवा माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न आहे असा थेट आरोप त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला आहे आणि हा देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं, कुणाचीही अडवणूक नाही, कुठल्या निराशेतून जरांगे पाटील बोलत आहेत, कुणाची कोणती सहानुभूती त्यांना हवी आहे मला माहिती नाही, मात्र ते जे काही बोलत आहेत ते दादांत खोटं आहे, बिनबुडाचे आरोप आहेत, मी मराठा समाजासाठी काय केलंय असा त्यांचा प्रश्न होता. तर सारथी अण्णासाहेब पाटील मंडळ हे सगळं मीच सुरू केलंय, सर्व योजनांची सुरुवात मीच केली आहे, आरक्षणही मी दिलं होतं, कोर्टात टिकणार मात्र ते महाविकास आघाडी सरकार टिकवू शकलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळलेला आहे. आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणं म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये, सरकारने संयम ठेवलेला आहे, आमचा अंत पाहू नका. यासोबतच देवेंद्र फडणवीस असं देखील म्हटलेले आहे की कायदा आणि सुव्यवस्था टिकण्यासाठी पोलिसांना जे आवश्यक असेल ते पोलीस करतील. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं उत्तर तर आपण बघितलंच, अतिशय पद्धतशीरपणे त्यांनी उत्तर दिलेलं आहे
आणि एक प्रकारे इशारा देखील दिलेला आहे सरांजी पाटील यांना की तुम्ही सागर बंगल्यावर तर येऊ शकता, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण झाली तर पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याची मुभा त्या ठिकाणी राहणार आहे. आता प्रश्न या ठिकाणी कायम राहतो की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे, कारण शरद पवार यांच्या प्रति सरांगे पाटील यांची नरमाईची भूमिका आपल्याला एकीकडे दिसून येते, तर दुसरीकडे त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे सांगत आहेत की मराठा आरक्षणाच्या प्रति ते अतिशय समर्पक आहेत, डेडिकेटेड आहेत, ते जे काही करत आहेत ते मराठा आरक्षणासाठीच करत आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाहीये. तर दुसरीकडे सरकारनं सरकारची भूमिका मांडली आहे की आम्ही आरक्षण दिलंय आणि प्रोसेसला जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जी आहे ती बदललेली आहे. भूमिका वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांची बदलत आली आहे हीही आपल्याला मान्य करावं लागेल, कारण सुरुवातीला त्यांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती, त्यानंतर ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांनी मागणी केली आणि त्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा कायद्याची जी मागणी होती ती समोर आली. वेळेनुसार त्यांना ते अपडेट मिळत गेले की या पद्धतीने आरक्षण मिळेल ते शक्य आहे की नाही, या पद्धतीनं मिळत नसेल तर हे आपण केलं पाहिजे, या पद्धतीनं मिळेल आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या मागण्या बदलत गेलेल्या असाव्या. मात्र हे जे काही सुरू आहे ते फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी सुरू आहे. जरी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी शरद पवार असतील तरी सुद्धा हा लढा मराठा आरक्षणासाठीचा आहे, त्यांच्या पाठीशी शरद पवार नसतील तरी सुद्धा हा जो लढा आहे तो मराठा आरक्षणासाठीचा सुरू आहे. आणि जर मराठा समाज इतक्या वर्षापासून वारंवार मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करतोय, लढे उभे करतोय, तर मला वाटतं की आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते राजकीय नेत्यांनी द्यायला हवं होतं. देवेंद्र फडणवीस याच्या पाठीशी आहेत की नाही, त्यांना मनोज जरांगेंचा बळी घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे हा अतिशय सखोल चौकशीचा भाग असू शकतो, मात्र तरी सुद्धा हे जे 10% आरक्षण मराठा समाजाला मिळालेला आहेत शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारकडून, हे जर कोर्टामध्ये टिकलं आणि ते कायमस्वरूपी जर झालं तर त्यावरून हे सिद्ध होईल की देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांचा बळी नको होता, मराठा समाजाला ते आरक्षण देणारच होते, मात्र मनोज जरांगे पाटील यांना कुणीतरी वेगळ्या पद्धतीनं इनपुट देत होतं आणि हे खऱ्या अर्थानं ठरणार आहे मराठा आरक्षणाचा निर्णय लागल्यानंतरच. तोपर्यंत नेमकं कोण खरं आहे कोण कुठं आहे हे सांगणं कठीण आहे. तरी सुद्धा तुर्तास यावर सध्या तुम्हाला काय वाटतंय, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी शरद पवार आहेत का, हे सगळे एक षड्यंत्र आहेत का फडणवीसांना बदनाम करण्याचं, फडणवीसांना खरंच मनोज जरांगे पाटील यांचा बळी हवाय का, कि ते आरक्षण देण्यासाठी योग्य पावलं उचलत आहेत, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असे सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.